तर हे मी माझ्या घरातलं मंदिर स्वच्छ केलेलं आहे सणासुदीची सगळ्यांचीच स्वच्छता सुरू असते उद्या घट बसणार आहेत प्रत्येकाच्या घरी तर प्रत्येकजण आपलं मंदिर स्वच्छ करतं तर चला बघूया इतकं स्वच्छ मंदिर कसं करायचं हे मंदिर आधीचं आहे स्वच्छ करण्याआधी त्याला बऱ्याच ठिकाणी डाग आहेत काळे डाग पडलेले होते कुंकवाचे डाग होते काही ठिकाणी पुन्हा आपण दिवा लावतो दिवा लावल्यावरती सुद्धा तिथे वरती जाळी अस कमान असते मंदिराला त्याला तिथे डाग पडलेले असतात इथे तुम्हाला दिसत आहेत थोडेसे डाग पडलेले आहेत तसं माझं मंदिर बऱ्यापैकी स्वच्छ होतं मध्येच मी क्लीन केलेलं होतं इथे तेलाचे डाग पडतात तर आपण आता पाहणार आहोत ह्या मंदिराला मी कसं पाच मिनटात स्वच्छ केलेलं आहे पांढरं शुभ्र बनवलेलं आहे चला बघूया आपण काय काय वापरलं तर इथे मी घेतलेला आहे एक चमचा सोडा एक लिंबू घेतलेला आहे आणि एका बाउलमध्ये आपण लिक्विड सोप घेणार आहोत तर लिक्विड सोप आणि स्कॉच ब्राईट लिक्विड सोप एका बाउलमध्ये दोन चमचे घ्यायचे आहेत आपण जर समचा तुमच्याकडे लिक्विड सोप नसेल तर तुम्ही शॅम्पू दोन चमचे घेतला तरीही चालतं तर आपण बरोबर दोन स्पून घेणार आहोत लिक्विड सोप लिक्विड सोपमध्ये आपण आता लिंबू पिळून घेणार आहोत पूर्ण अख्खं लिंबू पिळून घ्यायचं आपण त्याच्यामध्ये लिंबाच्या आंबटपणामुळे मार्बल खूप छान निघतं आणि ह्याच्यामध्ये आपण आता लिंबू पिळून झाल्यावरती एक चमचा सोडा खायचा सोडा असतो तो घालायचा जर खायचा सोडा तुमच्याकडे नसेल तर इनो वापरलात तरी चालतो सोडा घातल्यावरती कसं फसफसून आलेलं आहे ते मिश्रण तुम्ही बघू शकता हे असं खूप प्लफी झालं पाहिजे हे आता आपलं मिश्रण तयार आहे एकसारखं हलवून घ्यायचं छान एकसारखं झालेलं आहे असं हलकं झालेलं आहे तर ह्या स्कॉच ब्राईटने आपण आता मंदिराला लावून घेणार आहोत तर लिक्विडमध्ये स्कॉच ब्राईट बुडवून मंदिराला हलक्या हाताने आपण लावायचं आहे जोर द्यायचा नाही आहे जास्त घासत बसायचं नाही आहे नुसतं हे पहिलं लिक्विड आपण पूर्ण मंदिराला कोपऱ्यांमध्ये सगळीकडे लावून घेणार आहोत जिकडे कानाकोपरा असतो जिथे जास्त घाण असते तिथे थोडं जास्त प्रमाणात लावलं तुम्ही तरीही चालतंय असं हे एकसारखं आपण सगळीकडं लावून घेणार आहोत पूर्ण मंदिराला असं कोपऱ्यामध्ये कुठे काही असेल तरी तिथे लावून घ्यायचं एकसारखं आपण सगळ्या मंदिरामध्ये आपण हे लिक्विड आता लावून घेणार आहोत ही पाठीमागची साईड आहे मंदिराची त्यालाही मी व्यवस्थित लावून घेते आणि थोड्याशा हलक्या हाताने मी असं नुसतं रब करते जोर लावत नाही आहे अजिबात हे कडेचे पिलर्स आहेत साईडचे मंदिराचे त्याला आपण लावून घेणार आहोत पिलरमध्ये अशा लाईन्समध्ये घाण असते अडकलेली असते त्याला हे कमानी आहेत मंदिराच्या कमानींमध्ये डिझाईनमध्ये घाण अडकलेली असते किंवा कमानीला जाळ्या असतात त्या जाळ्यांमध्येही तुम्ही लिक्विड लावून ब्रशनी घासू शकता पण ब्रश नवीन घ्यायचा नेहमी हे असा खालचा सरफेस आहे मंदिराचा त्यालाही लावून घेते आहे मी त्याला साईडला अशी जाळी आहे त्याला लावून घेणार आहे मी पूर्ण त्याला खाली कप्पा आहे एक त्याचा दरवाजा आहे त्यालाही मी व्यवस्थित लावून घेतलं ला। मंदिराचा हा वरच्या सरफेसचा हा डिझाईनचा असा कट्टा आहे छोटा त्याच्या पण कोपऱ्यांमधून असं कडेने मी व्यवस्थित लावून घेतलेला आहे एकसारखा तर आपण सगळं लावून घ्यायचं आहे मंदिराला व्यवस्थित हे लिक्विड कोपऱ्यांमध्ये मध्ये खचीमध्ये मी कसं um, स्कॉच ब्राईटनी करते तुम्ही बघू शकता हा वरचा सरफेस आहे मंदिराचा वरच्या सरफेसलाही आपण लावून घ्यायचं सगळीकडे लावल्यावरती व्यवस्थित घाण निघते किंवा स्वच्छ होतं आता हे आपल्याला काही जास्त वेळ ठेवायचं नाही आहे काही नाही हे कोरडं असं कपडा घेऊन व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे पूर्ण मंदिर आपण कोपऱ्यातून साईडनी जिथे जिथे सगळीकडे लिक्विड लावलेलं ला आहे पिलर्सला वगैरे कमानींना तुम्हाला थोडासा फरक आत्ता जाणवायलाच लागलेला असेल मंदिराचा पण अजून आपली प्रोसेस व्हायची आहे पूर्ण पूर्ण कोरड्या फडक्याने मी पुसून घेतलेला आहे मंदिर साईडनी त्या जाळ्यांमधून सुद्धा पुसून घ्यायचा वरचा सरफेस आहे तो पुसून घ्यायचा आपला तर पूर्ण कोरड्या फडक्याने हे मंदिर पुसून झालेलं आहे वरचा सरफेस मी आता थोडासा राहिलेला आहे तो पुसून घेते आता सगळं झालेलं आहे माझं पुसून मी गॅ ग्या गॅसवरती थोडंसं कोमट पाणी करायला ठेवलेलं होतं तर आता ते पाणी घेऊन येणार आहे मी तर हे पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपण स्कॉच ब्रेक घेऊन थोडंसं घासून घ्यायचं हलक्याच हाताने जोर नाही लावायचा आहे जोर लावायची खरं तर गरजच नसते सोडा आणि लिंबू ह्याने मार्बल पूर्णपणे स्वच्छ होतं पण फक्त जर जास्त प्रमाणात तुमचं मंदिर तेलानी हळदी कुंकवाणी किंवा उदबत्तीच्या ह्यानी खराब झाला असेल तिथे ते, असे तेलकट किंवा काळपट डाग पडले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं असं जास्त घासू शकता पण त्याचीही आवश्यकता नाही आहे हे पाण्याने व्यवस्थित आपण थोडंसं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला पाण्याने स्वच्छ करायचं नसेल तर तुम्ही ते डायरेक्ट पाणी घातलं त्याच्यावरती मंदिरावरती तुमचं मंदिर धुण्याची तिथे जागा असेल सोय असेल देवघरामध्ये तर डायरेक्ट तुम्ही पाणी घालून सुद्धा देवघर मंदिर तुमचं छान पाण्याने धुवू शकता पाण्याने धुतल्यावरती अजून सगळा त्याचा चिकटपणा किंवा आपण जे लिक्विड तयार केलेलं असतं त्या लिक्विडचंही पूर्ण साबण किंवा ते सोडा सगळं स्वच्छ निघून जातं पाण्याच्या सहाय्याने तर तुम्ही पाण्यानेही धुवू शकता पण माझ्या इथे पाणी घालू शकत नाही मंदिरा मी मंदिरावरती तशी माझी सोय नाही आहे त्यामुळे मी हे ओल्या स्कॉच ब्राईटने पुसून घेते आहे आपण आता घासून झाल्यावरती ओल्या कपड्यांनी पुन्हा सगळं पुसून घ्यायचं आहे पूर्ण मंदिर मी पुसून घेणार आहे ओल्या कापडाने हेच मी इथे पाणी ओतून स्वच्छ करू शकत असते तर माझं फार सोपं अजून काम झालं असतं मंदिर किती स्वच्छ दिसतं आणि किती ग्लेज आला त्या मार्बलवरती तुम्ही बघू शकता पूर्ण ही डिझाईन वगैरे केवढा छान दिसतो आहे मंदिर आपलं आता क्लीन झाल्यावरती तुम्ही हे मंदिर बघू शकता कशा पद्धतीने झालेलं आहे स्वच्छ पूर्ण मार्बल असं थोडं खूप शाईन करायला लागलेलं आहे तर माझी ही झालेली आहे देव मांडून झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते की पूर्ण मंदिर किती छान पद्धतीने स्वच्छ झालेलं आहे मस्त अगदी डिझाईन कलर मार्बल खूप पूर्ण शाईन करायला लागला एकदम व्हाईटनेस आलेला आहे मंदिराला तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीही हा क्लिनिंगचा वापर करून बघा तुमच्या मंदिरामध्ये नक्की तुम्हाला फरक जाणवेल आणि तुम्हीही तुमच्या सणांची स्वच्छता सुरू करा बा बाय